साथियों, कांग्रेस की कंफ्यूजन ये तो मुझे समझ आती है, लेकिन शरद पवार, आप जैसा अनुभवी नेता जब कुछ वोट के लिए गलत बयानी करने लगे तब बहुत दुख होता है। शरद पवार जी को पड़ोसी देश अच्छा लगता है, ये उनकी मर्जी, वहां के शासक प्रशासक उनको कल्याणकारी लगते हैं, ये भी उनका आकलन है, लेकिन ये पूरा महाराष्ट्र जानता है, पूरा भारत जानता है, पूरी दुनिया जानती है कि आतंकी फैक्ट्री कहां पर है और जुल्म और शोषण की तस्वीरें कहां से आती है। साथियों, राजनीति में नेताओं की, दलों की हार जीत होती रहती है, लेकिन देश को जिताना हम सभी का दायित्व होता है। कल प्रधानमंत्री आले नाशिकला, नाशिकला आले त्यांनी काँग्रेसवर टीका केली, ठीक आहे, त्यांनी माझ्यावरही टीका केली, त्यांनी पवार साहेब देश में बड़ा समझदार आदमी है, मगर उन्होंने पाकिस्तान के बारे में अच्छे लोग कैसे बताए, निकाय बोलो तो, मैं ऐसा बोलो तो, कुछ सभी बोलो नहीं, आप बोलते पैसेंदा पक्षाच्या एका ऑफिसमध्ये 5-10 लोक आम्ही बसले असताना त्यांच्यासमोर मी बोललो, त्यांच्यासमोर मी असं बोललो की पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे, असे सत्ताधारी लोक आणि दुसरं पाकिस्तानमध्ये सैन्याचा अधिकार ज्यांच्या हातात आहे, हे दोघंही घटक आपल्या हातात कायम सत्ता राहावी म्हणून सतत भारताच्या विरुद्ध बोलत असतात आणि भारताच्या विरुद्ध बोलून एक भारताच्या विरुद्ध वातावरण तयार करतात आणि आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावा याची काळजी घेत असतात। आता हे मी बोललो, हिचं सांगितलं काय, पाकिस्तानची मी स्तुती केली, ठीक आहे, पाकिस्तानची स्तुती आहे, सत्ताधारी राज्यकर्ते प्रधानमंत्री राष्ट्रपती हे सगळेजण त्यांच्या देशातल्या जनतेला धोका देतात भारताच्या विरुद्ध बोलून, ही काय ज्यांची स्तुती झाली, कोणीतरी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी सुद्धा भाषण करताना माहिती तर मिळावी, एखाद्या पार्लमेंटच्या सदस्याला, जो सदस्य आज नाही, मला आज पार्लमेंट आणि विधानसभेमध्ये जाऊन किती वर्ष झाली माहिती आहे, 1967 साली मी पहिल्यांदा निवडून आलो, वयाच्या 27 वर्षी, आणि आज त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 7 वेळेला पार्लमेंट आणि 7 वेळेला विधिमंडळ, 14 वेळेला निवडणुकीला उभं राहिलो आणि 14च्या 14 वेळी निवडून आलो। महाराष्ट्राच्या जनतेला
महाराष्ट्राच्या जनतेनं मला कधी अपयश दिलं नाही. आणि जो माणूस 52 वर्ष सतत एक दिवसाची सुट्टी नाही सतत विधिमंडळामध्ये पार्लमेंटमध्ये काम करतो त्याच्याबद्दल बोलताना कमीत कमी ती आपली माहिती बरोबर आहे का नाही फडणवीस काय म्हणजे मी समजत नाही कारण ते काही बोलू शकतात. तर नागपूरचे त्यांच्या संस्कारांची आहे आणि त्यामुळे फडणवीस हे फडणवीस काय नाना फडणवीस काय कुठले फडणवीस काय बोलणार हे काही सांगण्याची गरज नाही. पण प्रधानमंत्र्यांनी बोलण्याची आवश्यकता नव्हती. जे प्रधानमंत्री जाहीरपणाने दिल्लीच्या व्यासपीठावर बोलले की माझ्या कुठल्याही विकासाच्या कामातले प्रश्न आल्याच्या नंतर कुणाचा हात धरून जावं असं माझ्या पुढे प्रश्न येतो तर माझ्या पुढे एकच नाव येतं शरद पवार. मी नाही म्हणले, मी म्हणलो नाही नरेंद्र मोदी म्हणले, मी काही सांगितलं नाही म्हणलं. अरे कधी तुम्ही म्हणता माझी करंगली धरून झाला कधी आणखीन काय सांगता आणि निवडणूक आली की असं म्हणता हे वागणं बरं नव्हतं असं काही खरं नाही म्हटलं हे बोलणं योग्य नाही. पण निवडणुकांनी काही बोलायचं आणि ते काही बोलण्याच्या बद्दल प्रधानमंत्री हे कर्तृत्व आणि त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. त्याच्याबद्दल बरंच मला बोलता येत नाही पण मी बोलणार नाही. आणि त्याचं कारण प्रधानमंत्री ही एक इन्स्टिट्यूशन आहे. ते पद या देशाचं लोकशाहीचं महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची मला किंमत ठेवायची त्या पदाची मला अप्रतिष्ठा होऊन द्यायची नाही. त्या पदाची अप्रतिष्ठा करण्याचा निकाल जर मोदी साहेब घेत असतील तर माझं काय म्हणणं नाही पण माझ्याकडून त्या पदाची मी अप्रतिष्ठा होऊन देणार नाही हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छित. आणि खुशाल सांगते की पाकिस्तानची मी स्तुती केली. अरे एकेकाळी या देशाचा मी संरक्षण मंत्री होतो. संरक्षण मंत्र्याला पाकिस्तान काय चीन काय हे सगळ्यात जास्त समजत आणि त्यासंबंधीची त्या बोलण्याची भूमिका त्यांनी घेतली. मला काही त्याबद्दल त्याचा अधिक